कालची कॉलरची सभा तुम्ही कोणी पाहिली? एखाद फोटो पाहिले त्यावेळी जामर बसवले होते, आज जामर बसवले का नाही मला माहित नाही। तो जामर बसवणारा एवढ्याच 15-20 फुटात तुमच्या जिथे कॅमेरा चालतो ना त्याच्या 15-20 फुटात असतो खिशात त्याचा जामर असतो। अरे एवढे घाबरता तुम्ही या माऊलींच्या भाषणाला? याचा अर्थ तुमचा आत्मविश्वास गेलेला आहे। लोकांना म्हणणं सुद्धा ऐकू द्यायचं नाही, नाहीतरी आम्ही तुमच्या इतकं वाईट बोलत नाही ना। का घाबरताय तुम्ही? प्रभावती ताईच्या भाषणाला घाबरता का? काकीच्या भाषणाला घाबरता का? तुमचा आत्मविश्वास गेलेला आहे म्हणून तुम्ही जामर बसवताय, लक्षात ठेवा। आज नाही तर उद्या प्रसारित होतं ते, हे लक्षात ठेवलं पाहिजे। अखेरचा झटका 20 तारखेला बसणार आहे, 23ला तो दिसणार। एक वेगळं अशा प्रकारची निवडणूक मी पाहतोय, अनेक निवडणुका पाहिल्या, ही वेगळीच निवडणूक आहे। ही मंडळी एक ठिकाणी म्हणतो ते काय संबंध आमच्या शिर्डी मतदारसंघाचा यांचा इकडे येत आहेत म्हणे। अरे शिर्डी मतदारसंघाचा संबंध नाही का समाज? माझं गाव या मतदारसंघात आहे, मी मतदार या शिर्डी मतदारसंघाचा, हे लक्षात ठेवा। या मतदारसंघाचा जयाताई मी मतदार आहे, माझा अधिकार आहे। आणि त्यामुळे अधिकार हा आहे की ज्या पद्धतीनं संगमेर तालुक्याचा विकास आम्ही केला, ज्या पद्धतीचं वातावरण संगमेर तालुक्यामध्ये आहे राजकारणाचं, ते या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आणण्याचा अधिकार हा आमचा आहे। कुठेही जाऊ तो अधिकार असतो, पण आणखी अधिकार आहे कारण आम्ही हक्कानं इथे येऊ शकतो, बोलू शकतो। काय म्हणे कोणी कोण म्हणतो काय संबंध आहे? अरे काय संबंध म्हणजे मतदार आहे मी याचा। एकंदर वातावरण आपण पाहतोय। खरं मी म्हटलं खरं या दोघींचे भाषण एवढे सुंदर होत आहेत आता सध्या, बाळासाहेब गायकवाड म्हणले आपले दुकान बंद करायचे काय? एक आपण पहा का मी साधी गोष्ट बोललेलो आहे, साधी गोष्ट बोलतोय, तुम्ही ती पुन्हा तपासून पाहायला हरकत नाही। मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय, प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात प्रत्येक महिला मुलं तरुण असतील सगळ्यांनी विचार करा। मी म्हणतोय की एकदा तुलना होऊन जाऊ द्या। आम्ही केलेलं संगमेर तालुक्याचं कामकाज, संगमेर मतदारसंघ, संगमेर तालुका आणि तुम्ही सांभाळलेला राहता आणि शिर्डी मतदारसंघ याची तुलनाच होऊन जाऊ द्या। प्रत्येक मुद्द्यावर तुलना होऊन जाऊ द्या। गडी बोलायलाच तयार नाही। मी तर असं म्हटलं संगमेरच्या सभेत, तुलना एका स्टेजवर या आणि समोर जनसमुदाय बसू द्या आणि होऊन जाऊ द्या एकदा गमत। अरे तुम्ही दहशतवाद, सचिन चौगुले आणि तुम्ही, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन मी करतो। सचिन कोते पाटील इथं आलेत, एक अत्यंत ऐतिहासिक काम तुम्ही करताय, ऐतिहासिक काम या मतदारसंघाकरता, ऐतिहासिक काम तुम्ही करताय। दहशत से आझादी हा कार्यक्रम घेऊन तुम्ही चालता येतात, दहशत से आझादी, दहशतवाद मोडून काढण्याचा कार्य सचिन चौगुले नाही का काय म्हणजे? अरे एकटा नको फिरू म्हणा। आज श्रीकांत व्यापारीचा कार्यक्रम आहे। अरे एकटं फिरावं का नाही वाटत मतदारसंघात? हक्काच्या गावांमध्ये जावं का नाही वाटतं? एकट्यानं जावं का नाही असं वाटतं? हे वातावरण जर तुम्ही निर्माण करणार असाल नागरिकांकरता, तर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नाही, लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही। सुडाचं राजकारण तुम्ही पाहिलं असेल की इथं सांगितलं बाळासाहेब थोडक्यात सांगितलं, अश्वी बुद्रुक जर तुमच्या ताब्यात आहे ग्रामपंचायत किती त्रास होतो तिला? पाणी पिण्याचं पाण्यामध्ये राजकारण करू नये म्हणतात, पुण्याचं काम असतं। उमरीचे आमचे सरपंच कुठं बसले मला माहित नाही, उमरीचे सरपंच काय त्रास चालला त्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, ती योजना होऊ नये म्हणून धडपड चालली उमरीची। तुमच्या इतका नत्रष्ट कोणी नाही हे तुम्हाला सांगतोय। पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही राजकारण घालता, ते गोड पाणी नागरिकांना मिळणार असेल त्याच्यामध्ये विरोध तुम्ही करता। हा विरोध त्या फक्त ग्रामपंचायतला त्या सरपंचाला नाही, उपसरपंच सदस्यांना नाही, तर तो विरोध तुम्ही सर्वसामान्य जनतेला करता जोपर्यंत त्यांना हे पाणी चांगल्या पद्धतीने मिळत नाही। इथे आता एक पत्र आलं मला एका नागरिकांना, गरीब माणसांना दिलंय पत्र,
तो गरीब माणूस असा असेल की त्याचं काही वाकड करू शकत नाही म्हणून त्यांनी पत्र दिलं असेल असं मला वाटतं एवढं. आता पत्र दिलं पाण्याचा प्रश्नाचंच दिलं बरोबर आहे. पाणी दर मिळत नाही अशी अवस्था आहे. दिवसाला 15-20 रुपये घालावं लागतात. तवा पिण्याचं गोड पाणी पोरबाळ आजारी पडतात. पोटाचे आजार होतात. त्याच्याकडे लक्ष यांचं नाही. फक्त आता निवडणुकी करता म्हणून निनाळे आमिष घेऊन ते येतील. आमिषाला बळी पडायचं नाही लक्षात ठेवा. निवडणूक आयोगानं सुद्धा ते सगळ्यांना सांगितलंय. प्रत्येक ठिकाणी अडचण. अश्वबुद्रुकला हिंगे आमचे माझ्या काम करतो हिंगे बरोबर राहतो माझ्या. अरे त्याच्या याच्यामध्ये तुम्ही खोटी केस करण्याकरता त्या असंघटित कामगारांच्या त्या पेट्या आणून टाकल्या. उसामध्ये घरात टाकायच्या त्या. काय गडबड झाली माऊली एकटी घरामध्ये त्या पेट्या टाकल्या. तुम्ही तक्रार केली पंचनाम्याला माणसं लगेच पोलीस काय अमो काय सगळे लगेच पंचनामा पेट्या पळावल्या पेट्या पळावल्या. अरे पेट्या पळावल्या खोटी केस करायची माणसं आत घालायचे आणि इतके लहान माणसं. माझा दहा पी आहे ते माझा साधा बरोबर काम करणारा पोरग आहे ते. परंतु लोक माणसात राहणार आहे काम करणार आहे. त्याची धर्मपत्नी सरपंच झाली. त्याला सुद्धा तुम्ही घाबरता एवढी तुमची ताकद पहा तुम्ही. परवा कार्यक्रम झाला एक कुठं आंबोऱ्याला. आणि आंबोऱ्याच्या कार्यक्रमाची जाहिरात काय होती माहिती का. बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक म्हणजे पीए यांच्या गावामध्ये प्रचंड मोठी रॅली सभा. पहा माझ्या पीएला किती प्रसिद्धी देतात. पीएचा पोरग हा हे खरंय. यांचे जे आहेत ना खबरे लोमटे नवा शब्द दिसतोय. अरे हे मुलं काम करतात त्यांच्याबद्दल इतका आकस पोरांबद्दल. मला तर यांचे पीए माहित नाही कोणी खरं सांगतो. काही माहिती करून घ्यायचं काही कारण नाही. इतका अशा प्रकारची प्रवृत्ती तेव्हा दिसते. ही सगळी तुम्ही वाळूचं धोरण इथं राबवलं. अश्विलाच होती वाळू. वाळू तुम्ही ती काढली नवं धोरण म्हणे सरकारी. मी काय बोललो नाही म्हणलं बरोबर. आता मला मी सगळ्यात जास्त काळ महसूल मंत्री आलो मला सगळं माहिती आहे कसं. म्हणे आता स्वस्तात वाळू देणार. पार कलेक्टर पासून कोथवाला पर्यंत वाळू राखणार बसेल. मग त्याच्या ऑनलाईन त्याची नोंद करायची विकत घ्यायची. सकाळी पहाटे 5 चालू करायचं 5:30 बंद ऑनलाईन. मग त्यांच्या त्या पित्त्याने ती विकत घ्यायची आणि प्रचंड महागाने गरीबाला विकायची घर बांधणाऱ्याला विकायची. असं काम त्यांनी केलं. पापाचं काम केलं त्यांनी. आता तर ते बंद आहे. सभागृहामध्ये एक शब्दाला उत्तर देऊ शकले नाही. तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही एक शब्दाला उत्तर देऊ शकले नाही. आता तर बंद आहे. आता काय झालं या नदीकाठच्या सगळ्या पोरांना. त्यांचा असला तो त्यांच्याबरोबर राहणार का. त्यांना वाळू व्हायची मोटरसायकल परवानग्या दिल्यात. 5-50 पोरं वाळू वाहतात दिवसभर. 2-3 हजार रुपये काही मिळवित असतील तर मिळवित असतील. घरी थोडेफार दिले की चालले धाब्यांवर. सगळे पेताड कार्यक्रम करून टाकला. सगळ्याचं गावाचे गावन कुटुंबाचा कुटुंब नासवायचा कार्यक्रम तुम्ही केला. खऱ्या अर्थानं तुम्ही लोकप्रतिनिधी नाही. तुम्ही जर संसारात विष कालवित असाल लोकांच्या गरीब गोरगरिबाच्या दारूच्या नादाला लावित असाल तर तुम्ही खरं लोकप्रतिनिधी नाही. लोकप्रतिनिधित्व असतं राजकारण असतं की गरीबाच्या घरामध्ये सुद्धा सुखाचे दोन घास कसे मिळतील त्यांचे मुलं चांगले शिक्षण कसे घेतील हे पाहणं म्हणजे राजकारण असतं. तुम्ही निवडून जाण्याकरता सत्तेवर जाण्याकरता मात्र त्यांच्या घराचं वाटोळ करताय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करतायत हे विसरून जाऊ नका. पहा ही राजकारण करण्याची त्यांची पद्धत. आणि म्हणून मला तर संगमनेर तालुका माझा सागल तर मी अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रात कुठे जा तुमचं नाव संगमनेर तालुका म्हणून चांगलंच घेतलं जाणार. प्रत्येक बाबतीत चांगलं नाव घेतलं जाणार. तुमचं शिर्डी म्हणून कसं नाव घेतलं जातं तुमचं नाव कसं घेतलं जातं पण तुम्हाला त्याची लाज असेल तर ना तर वाटतच नसेल काही तर काहीच प्रश्न नाही. अरे तुम्ही पार आता माझ्या आरोप काही काही करत होतो मग तिथे आपला कोण जात नाव न घ्यायचं चांगलं. अरे ते तलाठी सुद्धा सोडले नाही रे त्या याच्यातून. तलाठी भरतीमध्ये सुद्धा घोटाळा झाला म्हणतात.
मध्ये विषय काढला जेव्हा पेपरला यायला सुरू झालं तर त्या संघटना बाहेर उठल्या उठल्या परत आवाजच बंद झाला. तलाठी ते पोरग गरीब घरातलं त्याच्याकडून तुम्ही 1000 रुपये त्यांच्या फॉर्मचे घेतले त्यानंतर तुम्ही त्या तलाठी भरतीमध्ये काय काय चर्चा झाली सगळ्या याच्यात चर्चा झाली गरीबाच्या घरातून सुद्धा वसुली झाली भ्रष्टाचार झाला अशी तक्रार आहे तिची शहानिशा होणं आवश्यक आहे. कुठं आले ते पैसे आणि कुठे वापरले जातात. अरे हा पापाचा पैसा तुम्ही कोणी त्याला त्याचे बाजे अजिबात त्याला हात लावू नका. काय पापाच्या पैशाला तुम्हाला लक्षात ठेवा. आपण कष्टाळू माणसं आहे श्रमाचे माणसं आहे आपला मतदारसंघ चांगला राहिला पाहिजे आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे आपल्याला चांगलं जीवन मिळालं पाहिजे याच्याकरता काम करायचं. आता सळीक भाषण करता संगनेर तालुक्यात कुठे म्हणजे MIDC झाली आमच्या माझ्याकडे सहकारी अवदेव असा ते सुंदर अवदेव असा ते मुद्दाम पाहून जा तिथे 6000 लोक काम करतायत 150 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तिथं आहेत. आता MIDC केली तुम्ही अजून तपासा. मला तर असं ऐकायला मिळालं शेती महामंडळ जमीन MIDC करता घेतली असं म्हणतात परंतु तिचे जे प्लॉट पाडले ते गेले लगेच काही कंपन्या केल्या आणि त्यांनीच घेऊन टाकले त्या कंपन्यांनी असं म्हटलं जातंय. तपासून पहा म्हणजे तुमच्या पोराला उद्योजक व्हायचं असेल तर ती MIDC काही उपयोगी ठरणार नाही असं चित्र आपल्या सगळ्यांना दिसतंय. ही सगळी वृत्ती जी आपण पाहत आहोत ही वृत्ती राजकारणामध्ये जे पत्तीनं ते करतायत ते राजकारण आपल्याला बदलवण्याचं काम करायचंय. हे मुक्त वातावरण तयार करायचंय एक बंधुत्वाचं वातावरण तयार करायचंय एक स्वातंत्र्याचं वातावरण तयार करायचंय आणि ते वातावरण तयार करण्याकरता ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून काकी म्हटल्या ते अत्यंत खरं आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही बदल केला नाही आता तुम्हाला मुरूम पडतो आनंद वाटला. अरे पण आताच मुरूम पडतो परत पडणार नाही 5 वर्ष. एक उदाहरण म्हणून सांगत असता आम्ही कायम सांगतो मी एक सरकारी योजना झाली होती आपल्या निमगाव जाळीला पाणी पुरवठ्याची ती बंद झाली. मी आमदार झाल्यावर मी म्हणलो माझ्याकडे द्या सरकारकडे पुन्हा ती लोकांनी घेतली चालवायला द्या म्हणलं सरकारकडे मी चालवून देतो व्यवस्थित करून देतो. तिथले काही नागरिक पाठवले माझ्याकडून पुन्हा ती घेतली त्या संस्थेकडे चालवायला. इलेक्शन आलं का लगेच येणार गाडी फिटर येणार खाली उतरणार खोलाखाली चालू करणार लोक विहिरीत उतरणार मातीवरती वाळू काढायला सुरू करणार वायरमन येणार येतो स्वप्नात आहे नाही बसेल लगेच वायरिंग 8-15 दिवस असा धुमाकूळ का आपल्या सगळ्या लोक आता चालू होणार बरं का साहेबांना लक्ष घातलं साहेब खासदार साहेबांनी लक्ष घातलं आणि त्या दिवशी मतदान शेवटचं पडलं की गाड्या गेल्या काय झाल्या. MIDC याच्यापेक्षा वेगळं होणार नाही. अरे शिर्डीचं हॉस्पिटल तुम्ही नीट चालू दिलेलं नाही तिथल्या फुलाचा व्यापार शेतकऱ्याला 4 पैसे मिळतात तो पण पाडायचं काम केलं आणि त्या फुलावर त्या फुलाच्या पाकळ्यांपासून अगरबत्ती बनवली जाते असं म्हणतात. आता फुलं बंद आहे पण अगरबत्ती चालू आहे त्यांची स्वतःची. ही वृत्ती घेऊन राजकारण केलं जाते. इथं आरोप केला जातो का सगळे काही घरातले माणसं म्हणजे राजकारण. मला सांगा माझ्याकडं मी 50 असे पदाधिकारी कार्यकर्ते दाखवतो की ज्यांनी जिल्ह्याच्या पातळीला काम केलं तालुक्याच्या पातळीला काम केलं लौकिक त्यांचा महाराष्ट्रात गेला असे 50 जण दाखवतो. गणपतराव काय खरे का नाही असं एक गणपतराव दाखवून द्या तुम्ही फक्त मोकळ्या माझ्या ते म्हणतात आता कामं दिले यांना. अरे आम्ही आमच्या कार्यकर्त्याला क्वालिटीचं काम करून घेतो कामं देतो ना आम्ही. तुम्ही कोणत्या कार्यकर्त्याला चांगलं सांभाळलं बाहेरच्या आणता ना. अरे तुम्ही रोड सुद्धा नगर मनमाड हायवे सुद्धा नीट होऊन दिले. आता आम्ही भेटायला गेलो त्या कुटुंबांमध्ये 2 कुटुंब तरुण गेले ते त्या खड्ड्यात पडून गेले ते धक्का बसला. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नगर मनमाड रोड जो शिर्डीला जाणार आहे ते भक्त जातात तो सुद्धा नीट करू शकले नाही हे तुमचं विकासाचं उदाहरण आहे. काय विकास केला जातो अजून खड्डे का होत नाही रोड का कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. तुम्हाला पैसे पाहिजे म्हणूनच ना कोणाला तरी दुसरा तर कोणी दिसत नाही तगडा एवढा का बंद पाडेल काम. शेती महामंडळाच्या जमिनीचं बोलता 60 वर्षी लढाई चाललीच कशी ते आणीत कोण होतं या शेती महामंडळाच्या जमिनी वाटपाला हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला सांगतो तपासून घ्या. मी वाटली शेती महामंडळ जमीन
तिथं शेतकरी म्हटले ते सगळे नका वर्ग एक करू, दोन राहू द्या, 10 वर्षांनी वर्ग एक करा, हे शेतकऱ्यांनी दिला निर्णय. आता ते 10 वर्षांनी होणारच होतं वर्ग एक, आम्ही शेतकरी वर्ग एक केला म्हणायला लागले. तेव्हा कोणत्याही मुद्द्यावर आमची चर्चा करण्याची तयारी, वाद करण्याची तयारी, तुमची तयारी ठेवा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ही लढाई लढतोय आपण, काकीला उभं केलेलं आहे. काही लोक मतं खायला सुद्धा उभे राहतील, लक्षात ठेवा, काकीचे मतं खाण्याकरता. फसायचं नाही कोणी या मतदारसंघातला, कोणी फसायचं नाही. काकीलाच मतदान झालं पाहिजे, पंजाला मतदान झालं पाहिजे, लक्षात ठेवा. फसायचं नाही, फसायचं नाही, लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, काकीलाच मतदान झालं पाहिजे. आणि ही लढाई आता जी लढतोय आपण, जी टोकाची लढाई आपण करतोय, हे सगळे कार्यकर्ते लढतायत, एवढ्या मोठ्या सभा होत आहेत. काळजी घ्या, 20 तारखेपर्यंत पुन्हा ही संधी मिळणारच असं समजू नका. मग तुम्हाला गुलामगिरीत जगायचं असेल तर मग आमची काही हरकत नाही, गुलामगिरीतच तुम्हाला या मतदारसंघाला जगायचं असेल, दहशतीखाली जगायचं असेल, संसाराचं वाटोळं करून घ्यायचं असेल आणि नगर मनमाड रोडच्या खड्ड्यात पडून जीव द्यायचे असतील तर मग आमची काही हरकत नाही, काय करणार आम्ही तरी. आणि म्हणून आम्ही लढाई लढायला निघालोय, या लढाईला पक्की साथ ही तुम्ही सगळ्यांनी दिली पाहिजे, तुम्ही दिली पाहिजे सांगतो. तयारी करा, मनाच्या भक्कम व्हा, खंबीर व्हा, खंबीर मन बनवा. शेवटी या लढाईशिवाय हे स्वातंत्र्य मिळणार नाही तुम्हाला, हा बंधुता मिळणार नाही, विकास मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्याकरता ही लढाई लढायची तुम्हाला. संगमेरचा एका अन्यायावर एका वाक्य, दोन चार वाक्य तर वेडा बोलला तर संगमेर तालुका सगळा पेटून उठला. तसं तुम्ही सुद्धा पेटून उठलं पाहिजे, तुम्ही सुद्धा पेटून उठलं पाहिजे. आणि मुक्त, पहिलं मुक्त वातावरण आपल्या तालुक्यामध्ये तयार केलं पाहिजे, आपल्या मतदारसंघामध्ये तयार केलं पाहिजे. याकरता आपण सगळ्यांनी काम करायचं. संगमेर तालुक्यातल्या सगळ्यांना एक सांगतोय, जे तालुक्यातले बाहेर आलेली सगळी मंडळी, एक आमदार की सोडली तर तुमचा सगळा संबंध संगमेर तालुक्याशी आहे. कारखाना तुमचा आहे, दूध संघ तुमचा आहे, शेतकरी संघ तुमचा आहे, मार्केट कमिटी तुमची, अमृतवाणी बँक तुमची, जिल्हा बँक तुमची, पंचायत समिती तुमची, जिल्हा परिषद तुमची, हे सगळे तर संगमेर तालुक्याशी निगडीत आहे. एका आमदारकीमुळं आणि थोडी लालूच दाखवल्यानं भुलून जाण्याचं काही कारण नाही, लक्षात ठेवा. भक्कमपणे आपला तालुका पडून, परंतु बरोबर शिर्डीला राहा त्या तालुक्याला सुद्धा बरोबर या निमित्तानं घेण्याचं काम करायचंय आपल्या सगळ्यांना. तिथे सुद्धा एक सुंदर वातावरण निर्माण करण्याचं काम करायचंय. त्याकरता आपण तयार व्हा आणि प्रचंड मोठा विजय हा काकींचा मिळून द्या. हा काकींचा विजय असेलच, काँग्रेसचा असेल, त्याचबरोबर तो विजय तुमचा असेल, तुझा स्वातंत्र्याचा असेल, हे सुद्धा लक्षात ठेवा आणि कामाला लागा. 20 तारीख शेवटचं मत होईपर्यंत जोरदार काम करायचंय आणि 23 तारखेला प्रचंड जल्लोष आणि स्वातंत्र्याचा प्रचंड जयघोष. नफरत से आझादी, दहशत से आझादी. जयताईने नवीनच काव्य शोधून काढलं, भारीच काढलं. ते आपल्याला मिळवायचंय. लढाई होणार, जोरदार होणार, संघाला त्रास होणार नाही का? होणार त्रास. एक मिनिट राहिलंय. येवा काकी विजय करा, सगळे विकासाचे चांगले काम करून घ्या. आपण प्रचंड मताने काकीला विजय करा, आपल्या सगळ्यांचा विजय साजरा करा, एवढं आवाहन करतो आणि माझे दोन संपवतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.